हरे कृष्णा मित्रांनो, मी आहे सोनाली आणि एकदा परत तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लड्डू गोपालच्या सेवामध्ये स्वागत आहे। सर्वात आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आधी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा, साथीच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रीराजच्या स्कूलमधील कुकिंग कॉम्पिटिशन। आज श्रीराजच्या स्कूलमध्ये हेल्दी टिफिन कुकिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केलेली आहे। सो त्यामध्ये श्रीराज आणि मी दोघांनी पार्टिसिपेट केलेला आहे। सो चला तर मग आता आपण श्रीराजच्या स्कूलमध्ये जाऊया आणि स्कूलमधील कॉम्पिटिशन बघूया। अशा प्रकारे बघा तर मग आपण श्रीराजच्या स्कूलमध्ये पोहोचलेलो आहे। ही श्रीराजची स्कूल आहे, हिरो किड्स, दीनदयाल नगर, नागपूर। बघा अशा प्रकारे एंट्री। श्रीराज खूप एक्साइटेड आहे, आज कुकिंग कॉम्पिटिशन आहे तर। हॅलो मॅम। मॅडमनी इथे छान प्रकारे वेलकम केलं आहे सर्व मम्मीचं, सर्व मदर्सचे। हा बघा, हा हॉल आहे नर्सरी क्लासच्या मुलांचा। बघू शकता नर्सरी क्लास म्हटल्या मुलांची मदर्स इथे आलेले आहेत, त्यांना टेबल अरेंज करून दिलेली आहे। ही आमची सीट आहे श्रीराजची आणि माझी। अशा प्रकारे आम्ही बॅनर लावलेले आहे, बघू शकता सर्व मम्मी प्रिपरेशन्स करत आहेत। अजून वेळ स्टार्ट व्हायचा आहे कुकिंग कॉम्पिटिशनचा, सो आधीची आपण पूर्वतयारी आधी करून घेत आहोत। अर्धा तास 30 मिनिटे दिली आहे आपल्याला कॉम्पिटिशनसाठी। बघा तर मग इथे कॉम्पिटिशन स्टार्ट झाली आहे। श्रीराज पण मला मदत करत आहे। आमची डिश बिस्किट सँडविच इथे तयार झालेली आहे, बघू शकता बिस्किट सँडविच, मोनेको बिस्किट सँडविच बनवले आहे। पापडी चाट आणि भेल ह्या तीन डिशेस श्रीराजने आणि मी इथे प्रेझेंट केलेल्या आहेत। आपण बाकी मुलांचे पण डिशेस बघून घेऊयात। अगदी खूपच सुंदर सर्व मम्मीजनी बनवले आहेत डिशेस। ही बघू शकता आपले मोनेको बिस्किट सँडविच, ही पापडी चाट आणि सोबतच भेल आणि ही स्माइली श्रीराजनी प्रेझेंट केली आहे। सोबतच बाजूचा एक आणखी नर्सरीचा क्लास आहे, तिथे पण बाकी मदर्स आहे, आपण बघून घेऊ त्यांच्या डिशेस पण। अगदी छानपैकी सर्व मदर्सने प्रेझेंट केलेलं आहे इथे आपल्या डिशेस। जजेस आहेत इथे, मार्किंग करत आहेत जजेस। बघू शकता आपण सर्वांच्या डिशेस एकदा बघून घेऊ। मँगो डेझर्ट खूपच छान बनवले आहे यांनी, यांचं सँडविच आहे, अगदी छान डेकोरेट केलेलं आहे। परत इथे खूपच सुंदर इथे स्नोबॉल बनवलेला आहे नारळाचपासून। ही आमची डिश आहे। नंतर ही बघू शकता इथे खूपच सुंदर चाट यांनी सुद्धा बनवलेली आहे, डेकोरेशन्स पण खूप छान केलेले आहे। इथे यांनी सँडविच आणि चाट बनवलेले आहे। हे डेझर्ट यांनी खूपच छान बनवलेले आहे। इकडे बघू शकता यांनी कटोरी चाट बनवली आहे। खूपच अप्रतिम सर्वांच्या डिशेस होत्या आणि टेस्टीही खूप होत्या। चला तर मग आपण बाहेरच्या साईडला जाऊया, ग्राउंडमध्ये रिझल्ट्स अनाऊन्स होणार आहेत इथे। बघा तर इथे रिझल्ट्स अनाऊन्स झालेला आहे, थर्ड पोझिशन यांना मिळालेली आहे, थर्ड रँक। मँगो डेझर्ट आपण बघितला होतं, यांना थर्ड रँक मिळालेला आहे। ह्या सेकंड विनर आहेत आणि फायनली जो फर्स्ट विनर मिळालेला आहे इथे, सो फर्स्ट विनर यांची डिश आहे गोपाल काला। अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने खूप छान अप्रतिम डिश बनवू शकते असे या डिशमधून दाखवण्यात आले आहे। सो
ज्यांनी गोपाल काला बनवला आहे त्यांना फर्स्ट प्राइज मिळालेली आहे. इथे बघू शकता. बघा तर आता आम्ही घरी आलेलो आहे श्रीराज आणि मी. कुकिंग कॉम्पिटिशन फारच इंटरेस्टिंग आणि खूपच कॉम्पिटिटिव्ह होती. म्हणजे सर्वच मम्मीने खूप छान प्रकारे डिशेस बनवल्या होत्या, तेव्हा जजेसला पण कन्फ्युजन झाले. अशाच प्रकारे श्रीराजची स्कूल युरोकिड्स दीनदयाल नगर नागपूर ही आहे आणि इथे आज ही कुकिंग कॉम्पिटिशन पार पडलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि चॅनल आवडले असेल तर प्लीज 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 चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. हरे कृष्णा.